शिवसेना शिंदे गटाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. शिंदे गटातर्फे पक्ष विरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. अपक्ष उमेदवार विजय नहाटांचा प्रचार करत असल्यानं निलंबन करण्यात आलेलं आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे पक्ष विरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. 3 उपजिल्हा प्रमुख, 2 विभाग प्रमुख आणि 1 विभाग प्रमुख आणि 1 सहसंपर्क प्रमुखाचं निलंबन करण्यात आलेलं आहे. आताची सर्वात महत्वाची बातमी, बेलापूर विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांचा प्रचार करत असल्याचा आरोप करण्यात येतो आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे. कविता, या संदर्भातला अधिकचा तपशील. नक्कीच प्रज्ञा, शिवसेना शिंदे गटाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते जे होते ते अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांनी बंडखोरी करत जो आहे तो अर्ज दाखल केला होता आणि त्यांच्याच प्रचारासाठी जे आहे हे 3 उपजिल्हा प्रमुख, 2 विभाग प्रमुख आणि 1 विभाग उपविभाग प्रमुख आणि 1 प्रमुखाचं निलंबन करण्यात आलेलं आहे. हे विजय नहाटा यांचा प्रत्यक्षरित्या प्रचार करत होते, परंतु महायुतीचे उमेदवार मंदा म्हात्रे यांचा प्रचार करण्याऐवजी विजय नहाटा यांचा प्रचार करत असल्यामुळे जे आहे शिवसेनेचे सचिव सचिन मोरे यांनी जे आहे यांच्यावर पक्षातर्फे कारवाई केलेली आहे, यांना निलंबन करण्यात आलेलं आहे यांच्या पक्षातून. प्रज्ञा जी जी, कविता खरं तर पाहायला गेला आपण बंडखोरी वाढलेली पाहायला मिळालेली आहे विधानसभेत, त्यामुळे आता बंडखोरांना थोपवण्याचेही प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी केले. मात्र ज्यांची ज्यांची बंडखोरी कायम आहे त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती. नवी मुंबईत कसं वातावरण आहे? नक्कीच प्रज्ञा, नवी मुंबईमध्ये ऐरोली विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार भाजपाचे गणेश नाईक यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे अपक्ष उमेदवार ज्यांनी बंडखोरी केलेली आहे विजय चौगुले, तर बेलापूर विधानसभेमध्ये भाजपाच्या महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार विजय नहाटा अशी बंडखोरी पाहायला मिळत होती आणि एकंदरच जर बघायला गेलं तर दोन्ही विधानसभेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे जे आहे जनतेमध्ये जे आहे ते संभ्रमाचं वातावरण पाहायला, परंतु पक्षश्रेष्ठींनी जे आहे जे ज्यांनी अपक्ष बंडखोरी केलेली आहे त्यांच्यावरती कारवाईचा बडगा जो आहे तो उचललेला आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.